समोर येते आहे पारनेर नगरसेवक फूट प्रकरणावरून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले ते 5 नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परत पाठवले. अजित पवारांनी आज शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मंत्रालयामध्ये बोलवून घेतलं होतं आणि यावेळी आमदार लंके यांच्या उपस्थितीमध्ये ते 5 नगरसेवक हजर झाले. आता या 5 नगरसेवकांना घेऊन आमदार लंके आणि मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. तर निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये आले. त्यांच्या पत्नी या अजूनही शिवसेनेमध्ये असून त्या नगर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तर 5 दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या या 5 नगरसेवकांनी पक्षाचं माजी आमदार विजय औटी यांच्यावरती नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर या प्रवेशाच्या वेळी अजित पवार देखील हजर होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. दरम्यान हा तिढा आज सुटलेला आहे. या बातमी संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडून. रामनाथ, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच प्रियंका, अर्धा तासापूर्वीच हे 5 नगरसेवक जे आहेत हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर थेट मातोश्रीवर हे नगरसेवक दाखल होऊन अर्धा तासहून अधिक वेळ उलटलेला आहे. चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतची. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्यातही काँग्रेस एकत्रित असताना फोडाफोडीचं राजकारण जे आहे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जर होत असेल तर कुठेतरी शिवसेना, खास करून उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादीने हे नगरसेवक फोडल्यामुळे जिवारी लागलं होतं आणि आता राष्ट्रवादीकडून खास करून हे नगरसेवक पुन्हा एकदा शिवसेनेकडे पाठवण्यात आले आहेत, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. स्थानिक नेतृत्वावर नाराजी असल्याचं या नगरसेवकांनी व्यक्त केले होते आणि हीच खंत जी आहे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे हे नगरसेवक मांडतायत. दरम्यान उद्धव ठाकरे यानंतर काय निर्णय घेतात याकडे देखील पाहावं लागेल, कारण कुठेतरी पारनेरमध्ये शिवसेना वाढवायची असेल तर या संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणाला देखील कुठेतरी थांबवावं लागेल. हे देखील उद्धव ठाकरे यांच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे. आता त्याच पद्धतीनं स्थानिक नेतृत्व बदलणार का किंवा बदलावं लागणार का याविषयीची चर्चा होणार. आणि दरम्यान या फोडाफोडीचं राजकारण खास करून एकत्र सत्तेमध्ये असताना राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांना करू नये याविषयीची देखील यापुढची चर्चा जी आहे होणं देखील अपेक्षित आहे. थोड्याच वेळानंतर हे नगरसेवक बाहेर येतील आणि त्यानंतर शिवसेनेतच आपण राहू का, शिवसेनेबाहेर कशा पद्धतीचं आपलं यापुढचं नेतृत्व असेल याविषयीची भूमिका देखील स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच खरं म्हणजे पारनेरमध्ये नगरसेवक फुटीचं राजकारण झालं होतं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं आघाडीमध्ये बिघाड येणार का अशा देखील चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आज राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवलेले आहे शिवसेनेकडे. दरम्यान नेमकी काय नाराजी आहे ती उद्धव ठाकरे त्यांच्याकडनं जाणून घेतीलच आणि बातमी संदर्भातले अपडेट रामनाथ तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. बोलूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या या संकटामध्ये म्हाडानं त्यांच्या सदनिकाधारक आणि लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. म्हाडानं घरांची विक्री किंमत भरण्यासाठी बिनव्याजी मुदतवाढ दिलेली आहे. तर आता हे सदनिकाधारक आणि लाभार्थी 15 डिसेंबरपर्यंत घराची विक्री किंमत हे भरू शकतात. विशेष म्हणजे ही मुदतवाढ बिनव्याजी असणार आहे. तर म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळामध्ये यशस्वी आणि पात्र लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. मुंबईतील गिरणी कामगार आणि इतर सोडतीतील 700 तर कोकण मंडळातील अंदाजे 1000 सदनिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.